कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी, महिला आणि नागरिक सांगली आणि मिरजला व्यवसाय, वैद्यकीय सेवा, खरेदी विक्रीसाठी येतात. सध्या कर्नाटकातील एसटी फक्त मिरजपर्यंत येते, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र परिवहन महामंडळाने सांगलीपर्यंत एसटी गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या मागणीचं निवेदन विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना देण्यात आलं. या निवेदनात म्हटलंय की सांगलीतील सर्वोपचार रुग्णालय हे कर्नाटकातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. शेतकरी आणि छोटे व्यापारी हे फळ मार्केट आणि मार्केट यार्ड या ठिकाणी शेतीमालाची विक्री करतात. सध्या कर्नाटकातील एसटी मिरजपर्यंत येतात, त्यामुळे कर्नाटकातील प्रवाशांची गैरसोय होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी कर्नाटक आणि सांगली परिवहन विभागाने समन्वय साधून कर्नाटक एसटी सांगली आगारपर्यंत सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. विभाग नियंत्रक भोकरे यांनी कर्नाटक परिवहन विभागाशी समन्वय साधून कर्नाटक गाड्या सांगलीपर्यंत येण्याबाबत प्रयत्नशील राहीन असं आश्वासन दिलं. यावेळी कांदा बटाटा असोसिएशनचे अध्यक्ष विलास शिंदे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महादेव पवार, सचिन घेवारे, वैभव शिंदे, प्रथमेश मुळे, सतीश जाधव यांच्यासह कर्नाटकातील नागरिक उपस्थित होते.